संग्रामपूर तालुक्यातील संत गुलाबबाबा विद्यालयात युवक संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांपैकी कबड्डी खेळाच्या स्पर्धेचे 3 दिवसीय दिनांक 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील 17 शाळांचे 41 संघ सहभागी झाले होते. 14, 17, 19 मुले व मुली मिळून 3 गटात पार पडलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन संत गुलाबबाबा विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे यांच्या हस्ते पार पडले. तर विद्यालयाचे सचिव गोपाल रहाटे, शारीरिक शिक्षक महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा सहसंयोजक गजानन काळे, तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक सुधीर मानकर यांच्यासह विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न झाली. आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत विजय झालेल्या शाळांचे संघ जिल्हास्तरावर पुढील आठवड्यात तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील. दिनांक 14 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात 19 वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना हा सहकार विद्या मंदिर वरवड बकाल विरुद्ध जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पातुर्डा या 2 संघात झाला. यामध्ये सहकार विद्या मंदिर वरवड बकाल संघाने विजय मिळवला असून दोन्ही संघांना संग्रामपूर येथील वयोवृद्ध कबड्डी खेळाडू भीका वानखडे यांनी उभय संघांना पुढील वाटचाली शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी शंकरगिरी विद्यालय पळशी झाशी येथील क्रीडा शिक्षक गणेश सांगुनवेडे, सुधाकर देशमुख, कराड सर, टाकळकर सर, योगेश निंबाळकर व पंचद्वय प्रमोद येऊल, प्रतीक राऊत तथा विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर, बुलढाणा जिल्हा.